ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जुने दानवाड्यातील एका वॉर्डाची निवडणूक बिनविरोध होणार। शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड येथील प्रभाग क्रमांक 1 मधील 3 उमेदवार बिनविरोध होण्याच्या उंबरठ्यावर असून ही निवड जवळजवळ निश्चित असल्याचे चित्र तयार झाले आहे। प्रभाग 1 मधील कार्यकर्त्यांची बैठक झाली, यामध्ये सर्वसमावेशक 3च उमेदवार देण्याचा एकमुखी निर्णय झाला, त्यामुळे ही निवड बिनविरोध निश्चित समजली जाते। या बैठकीत माजी सरपंच बापू पाटील, सुकुमार पाटील, उपसरपंच भरत पाटील, मल्लीनाथ पाटील, महावीर वडगावे, नेमगोंडा पाटील, गांधी पाटील, युवराज पाटील, सुनील वडगावे, अनिल वडगावे, बंडू पाटील, विशाल पाटील, वर्धमान पाटील, शिवगोंडा पाटील टाकळीकर, प्रवीण पाटील, प्रवीण वडगावे, वर्धमान वडगावे, आशीष पाटील, सुनील हेमलापुरे, अमोल पाटील, राजू वडगावे, सुभाष वडगावे, पिंटू आचारी, पंकज तिप्पणावर, शीतल पाटील, अभिनंदन पाटील, बाहुबली पाटील, प्रकाश पाटील, प्रकाश तिप्पणावर, संजू पाटील, कुंतीनाथ पाटील, सोनू पाटील, अनूप पाटील, सागर पाटील, राकेश पाटील, सौरभ पाटील, अमित पाटील, प्रज्योत पाटील व वॉर्डातील सर्वच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी जुने दानवाडहून इजाज खान पठाण।